सोलापूर शहरातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता पोलीस प्रशासन आणि महापालिका संयुक्तरित्या कडक निर्बंध व दंडात्मक कारवाई करणार असल्याची माहिती पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली. राज्यामध्ये कोरोना सारख्या महामारीची दुसरी लाट निर्माण झाल्याने राज्य शासनाकडून योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा प्रशासन प्रमुखास देण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने गुरुवारी पालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त धनराज पांडे, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर व पालिका अधिकारी आरटीओ अधिकारी, राज्य उत्पादन अधिकारी व महानगरपालिकेचे सर्व झोन अधिकारी, आरटीओचे अधिकारी, सिव्हिल हॉस्पिटलचे अधिकारी, सहकार विभागाचे अधिकारी, एसटी विभागाचे अधिकारी, मार्केट यार्डचे अधिकारी, सर्व मुख्य आरोग्य निरीक्षक तसेच सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदीसह पालिकेच्या प्रमुख विभागातील अधिकाऱ्यांचा संयुक्त बैठक घेऊन पुढील काही दिवसांमध्ये सोलापूर शहरांमध्ये वाढत चाललेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी पालिका आयुक्तांनी दिले. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या बद्दल आम्ही सर्व UPSCला एक एक टीम दिलेले आणि त्या टीमच्या सोबत पोलीस कर्मचाऱ्यांना पण दिलेले. ज्या काही ठिकाणी लोक इथे माहिती देत नाही व्यवस्थित कुठे कुठे फिरलेले, कोणाच्या संपर्कात आलेले, तो माहिती देत नसल्यामुळे आम्हाला पण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे खरा कोरोनाचा प्रसारण रोखण्यासाठी आम्हाला पण अडचण येते. म्हणून का पोलीस कर्मचाऱ्यांच्या पण मदतीने व्यवस्थित 20 लोकांनी, एक पॉझिटिव्ह पेशंटपैकी 20 HRC हाई रिस्क कॉन्टॅक्ट लोकांना पकडून त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवायच्या, नाहीतर होम आयसोलेशन ठेवायच्या नियमाप्रमाणे, त्याप्रमाणे कठोरपणे करण्यासाठी पण सूचना दिलेले. त्यानंतर कंटेनमेंट झोनच्या पण ज्या ठिकाणी हॉटस्पॉट आहे, जास्त पॉझिटिव्ह केसेस येतात त्या ठिकाणी पण 50-100 मीटरच्या एरियामध्ये पण तो पूर्ण कंटेनमेंट झोन विथ बॅरिकेडिंग करून पोलीस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तो अंमलबजावणी करण्यासाठी हे पूर्ण मीटिंगमध्ये चर्चा केली. तुमच्या 13 UPS टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट यावर अधिक भर दिला जाणार असून पुढील काळामध्ये कंटेनमेंट झोन देखील निर्मिती करण्यात येणार असून 50 मीटरच्या कंटेनमेंट झोनची मर्यादा ठरवण्यात आली आहे. शिवाय सार्वजनिक ठिकाणी भरणाऱ्या भाजी विक्रेत्यांच्यावर देखील वेळेची मर्यादा घालून 7-11 सार्वजनिक ठिकाणी भाजी विक्री परवानगी देण्यात येणार आहे. याशिवाय यापूर्वी आखून दिलेल्या मोकळ्या जागेत भाजी विक्रेत्यांना भाजी विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. शिवाय कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग मध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. कंटेनमेंट निर्मिती करण्याकरिता आवश्यक असणारी सर्व उपाययोजना करीत असताना पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. पुढील काळामध्ये सोलापूर शहराचा कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी यापुढे देखील योग्य ती खबरदारी घेण्यात येईल. प्रभाग क्रमांक 15 मधील हार्टलाईन कंपाऊंड वसाहतीमध्ये मागील 20 दिवसापासून पाणी पुरवठा नाही. प्रभाग क्रमांक 15 मधील हार्टलाईन कंपाऊंड या वसाहतीमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असून हा प्रश्न गंभीर असून मागील 15-20 वर्षापासून नागरी टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. परंतु मागील 20 दिवसापासून या भागामध्ये टँकरद्वारे पाणी देण्याचे बंद केल्याने तेथील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल होत आहेत. त्यासाठी सर्वप्रथम या भागाला टँकरद्वारे पाणी पुरवठा त्वरित सुरू करावे. या भागाला कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन घालून हा प्रश्न कायमस्वरूपी संपवावा असे निवेदन प्रभाग क्रमांक 15 नगरसेविका वैष्णवी अंबादास करगुळे यांनी मनपाचे आयुक्त पी शिवशंकर यांना दिले. या प्रश्नाबाबत वारंवार निवेदन देऊनही पाईपलाईनचे प्रश्न सुटत नसल्याचे यावेळी नागरिकांच्या वतीने सांगण्यात आले.